माजी सैनिकांचा ग्राम पंचायत मध्ये नोंद असलेल्या मिळकतीचा शासकीय कर रद्द केल्याबद्दल सांगली जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र भैया वाळवेकर यांनी महाराष्ट्र शासनाचे आभार मानले। महाराष्ट्र ग्राम पंचायत अधिनियम 1959 चा 3 कलम 124 व त्या अंतर्गत महाराष्ट्र ग्राम पंचायत कर व नियम 1960 मधील तरतुदीनुसार पंचायतींना कर व फी आकारण्याचे अधिकार देण्यात आले आहेत। ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात वास्तव्य करणाऱ्या आजी माजी सैनिकांनी देशासाठी प्राणाची बाजी लावून जीवाची पर्वा न करता निस्वार्थीपणे देशाचे संरक्षण केले व करत आहेत। त्यांनी केलेली देशाची सेवा विचारात घेता सर्व आजी माजी सैनिकांना भावनिक व त्यांचे मनोबल उंचावून त्यांना उचित सन्मान देण्याच्या अनुषंगाने सर्व आजी माजी सैनिकांना मालमत्ता करातून सूट देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे। अशा कर माफीस पात्र असणाऱ्या सर्व आजी माजी सैनिकांनी जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र ग्रामपंचायतीमध्ये सादर करणे आवश्यक आहे अशी माहिती जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र वाळवेकर यांनी भिलवडी येथे पत्रकारांशी बोलताना दिली व त्यांनी महाराष्ट्र शासनाचे आभार मानले। यावेळी उपस्थित असणाऱ्या सर्व आजी माजी सैनिकांनी देखील सरकारचे आभार मानले। यावेळी सरपंच विजय चोपडे, उपसरपंच चंद्रशेखर केंगार, रमेश पाटील, तानाजी भोई व सर्व आजी माजी सैनिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी भाऊसाहेब रुपटक्के, CBS न्यूज, मराठी, पलूस। घरपट्टी माफीचा निर्णय घेतला, खरोखरच मी शासनाचं अभिनंदन करतो। एक चांगला निर्णय त्यांनी हा घेतलेला आहे। या माध्यमातून मी आजी माजी सैनिकांना, विरोधी गटातील सर्व आजी माजी सैनिकांना विनंती करतो की त्यांनी आपली कागदपत्रे पूर्तता प्रत्येकाने आपापल्या ग्रामपंचायत करावी आणि त्याचा लाभ प्रत्येक आजी माजी सैनिकांनी घ्यावा। आणि हा निर्णय शासनाने इम्प्लिमेंट केलेला आहे आणि त्यामुळं शासनाचं पुन्हा एकदा मी अभिनंदन करतो आणि हा शासन आता स्तरावरनं संपूर्ण आता राबवलं जाणार आहे। एक चांगला निर्णय शासनाने घेतला आहे, त्याचा मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो। त्या दृष्टीने आम्ही ग्रामपंचायतीमध्ये सोमवारच्या मीटिंगला हा विषय ठेवतो। मीटिंगला विषय मंजूर झाल्यानंतर तुम्हाला प्रतिभाव देऊन त्यांच्या जेवढे आजी माजी सैनिक असतील त्यांनी कागदपत्र मंजूर देऊन त्याप्रमाणे शासकीय निर्णयाप्रमाणे निर्णय घेण्यात येईल ग्रामपंचायत।